छत्रपती शिवाजी महाराज या नावाबद्दल प्रत्येक माणसाला अभिमान आहेच आणि महाराजांच्या आयुष्यातील अनेक छोट्या मोठ्या घटनांची प्रत्येक माणसाला पराकोटीची उत्सुकता असते. लहानपणापासून आपण शिवरायांच्या गोष्टी ऐकून वाढलो आणि आजही शिवरायांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग जाणून घेण्याची आपल्याला खूप उत्सुकता असते. असाच एक सुवर्ण प्रसंग आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर घडला आणि तो प्रसंग होता शिवरायांचा राज्याभिषेक. शिवरायांचा राज्याभिषेक ही घटना इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक मानली जाते. या घटनेचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे आणि याचे परिणामसुद्धा दूरगामी झाले. या शिवराज्याभिषेक सोहळ्याला एक व्यक्ती हजर होती. त्यांनी त्याबद्दल आपल्या डायरीमध्ये नोंद केली होती. ती व्यक्ती कोण होती आणि त्यांनी काय लिहून ठेवलं होतं अभूतपूर्व राज्याभिषेक सोहळ्याबद्दल, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अनेक देशविदेशातून मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात हेनरी ऑक्सिंडन हा इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित होता. या हेनरीने राज्याभिषेक सोहळा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत संपूर्ण सोहळ्याची वर्णनात्मक माहिती आपल्या डायरीमध्ये नमूद केली होती. यात हेनरीने असे नमूद केले आहे की राज्याभिषेक सोहळा हा दिनांक 30 मे 1674 रोजीपासून सुरू केला गेला आणि दिनांक 6 जून 1674 हा सोहळा सुरू होता. म्हणजे तब्बल 8 दिवस हा भव्य सोहळा सुरू होता. यावेळी अनेक वेगवेगळे विधी संस्कार शिवरायांवर व त्यांच्या परिवारावर करण्यात आले. हे सगळे सोहळे विधी संस्कार संपन्न झाल्यावर अखेर दिनांक 6 जून 1674 पहाटे शिवाजी महाराज, सोयरा राणीसाहेब आणि शंभूराजे आपल्या सिंहासनावर आरूढ झाले. संपूर्ण दरबार शिवरायांना वाकून सलाम नजराने देत होता आणि सर्वांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. डोळ्यातील अश्रूमुळे सर्वांच्या डोळ्यापुढील दृश्य पुसट झाली होती. इतिहासातील एक अभूतपूर्व सोनेरी सोहळा संपन्न झाला होता आणि जिजाऊंच्या छायेत वाढलेला मावळ्यांमध्ये मस्ती करून खेळ खेळून स्वराज्याची स्वप्ने स्वतःसोबत त्यांच्याही मनात जागविणारा रयतेचा प्रेमळ कनवाळू आणि आपल्या सर्वांचे लाडके शुभाराजे. या दिवशी श्रीमान श्रीमंत क्षत्रिय कुलावतन छत्रपती शिवाजी महाराज झाले. राज्याभिषेकाच्या दिवशीच वर्णन करताना हेनरी आपल्या डायरीत लिहितो, 6 जून 1674 इतिहास प्रसिद्ध दिवशी हेनरी सकाळी 7 च्या सुमारास दरबारात आला. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हेनरी झुकला. महाराजांना त्याने वाकून मुजरा केला. सोबत असलेल्या दुभाषी नारायण शिनवीने आपल्या हातातील हिऱ्याची अंगठी वर धरली. त्याच्यावर पडलेली सूर्यकिरणे परावर्तित झाल्यामुळे छत्रपतींचे हेनरीकडे लक्ष घेतले. महाराजांनी त्याला सिंहासनाच्या पायरीवर बोलावून घेतले. हेनरीने ती अंगठी शिवाजी महाराजांना नजर केली. हेनरी फार थोडा वेळ सिंहासनाजवळ होता. त्यावेळेस हेनरीने जे काही पाहिले त्याचे वर्णन करताना हेनरी लिहितो, सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार निदर्शक व राज्यसत्तेचा द्योतक असलेली चिन्ह मी पाहिली. उजव्या हाताला मोठ्या दातांच्या मत्स्याची दोन मोठी सुवर्णाची शिरे होती. डाव्या हातात अनेक अश्वपुच्छे व एक मौल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीवर लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. राजवाड्याच्या प्रवेशद्वारी आम्ही परत आलो. तिथे दोन लहान हत्ती दरवाज्याच्या दोन्ही बाजू झुरत होते. दोन देखणे पांढरे शुभ्र अश्व शृंगारलेल्या स्थितीत तेथे आणलेले दिसत होते. गाडाचा मार्ग इतका बिकट की हे प्राणी कुठून वर आणले असावेत याचा तर्कच आम्हाला करवेना. हेनरीने पुढे शिवाजी महाराजांबद्दल लिहिले आहे, जी सर्वात महत्त्वपूर्ण नोंद आहे. शिवाजी 47 वर्षाचा देखणा होता. त्याच्या चेहऱ्यावरून त्याची बुद्धिमत्ता व चाणाक्षपणा सहज देण्यात येई. त्याचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळच गौर होता. त्याची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व टोकाशी बाकदार होते. त्याचा दाढीस निमुळतेपणा असून बारीक मिशी म्हणजे विरळ होती. त्याचे भाषण निश्चयपूर्ण स्पष्ट पण जलद होते. या हेनरीच्या लेखणीतून आजही हा सोहळा महाराष्ट्र अक्षरशः जगतो आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे लिखाण करून हेनरीने फार मोठा ठेवा आपल्यासमोर उपलब्ध करून दिला आहे. अगरी डोळ्याने हा नयनरम्य इतिहासाला कलाटणी देणारा सोहळा पाहिला. 350 वर्षापूर्वी आपलं स्वतःचं हक्काचं राज्य उभं राहताना प्रत्येकजण आनंदाने न्हाऊन निघाला होता. आपण कमनशिबी आपल्या वाटेला तो सोहळा अनुभवण्याचे भाग्य आले नाही. पण या सोहळ्याची भव्यता आपल्यासमोर लिखाणातून का होईना उभी करण्याचे फार मोठे काम केले आहे ते एका परकीय व्यक्तीने.
आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय जिजाऊ. जय शिवराय.